सध्या मोडणी मिळत या ठिकाणी तमाश कला केंद्रातील कलावंत आणि थिएटर मालकांची राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी संपन्न होते। अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती ही राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी सुरू आहे आणि जे कला केंद्रातील कलाकार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकं या बैठकीतून काय साध्य होणार आहे, काय अपेक्षा आहेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं, काय सांगाल आज आता राज्यस्तरीय बैठक या इस्लामपूरकर जे आता मुद्दा मांडला की लहान मुली 15-16 वर्षाच्या तुम्ही स्टेजला न्यायच्या नाही, मग त्या शिकणार कधी? मग 15-16 वर्षाच्या मुली 17 वर्षाच्या आल्या त्या शिकल्या तर स्टेजला त्या शो करणार ना। मग तुम्ही असं त्याचा गैरफायदा घेऊ नका की 15-16 वर्षाच्या पूर्वी 18 वर्षाच्याच आणल्या पाहिजेत, त्या कधी गाणं म्हणणार, कधी त्या डान्स करणार? म्हणजे जे बाळकडू जे असतात संस्कृतीतलं किंवा हे तुमची जी परंपरा आहे ते बाळकडू लहानपणापासूनच मिळाले तरच कलाकार। माझ्या आत्याची 70 वर्ष पार्टी होती, त्याच्यानंतर आम्ही नंदा उमा आलो, ते बी 10-11 वर्षानंतरच आलो ना, मग त्यांच्या पाठीमाग शिकलो म्हणूनच आलो ना पुढं। आता आमच्या मागे कुणीतरी शिकले तरच ते येणार ना पुढं, ते एकदमच 18 वर्षाच्या शिकणार का? बिलोनिटीचा मुद्दा नको आहे तुम्हाला? हा, जे आहे त्या पद्धतीनं जे रुटीन सुरू आहे याचा अर्थ असा नाही की तिथं 15-16-17 वर्षाच्या मुली आल्या की तिथं वाईट काहीतरी होतं, ही चुकीचं आहे समजूत। त्या 15-16 वर्षाच्या आल्या, 17 वर्षाच्या आल्या तरच शिकणार ना त्या, ती काही शाळा आहे का कॉलेज आहे का, ते बघून एकमेकाचं शिकणार किंवा पीटीवर गाणं म्हणलं तर त्या म्हणणार। ही मुद्दा जे तुम्ही मांडता की 18 वर्षाच्याच मुली आली पाहिजे ही चुकीचं आहे। आता बैठकीत मुद्दा जो चालू आहे तो 18 वर्षाच्या खाली तो चुकीचा मुद्दा आहे असं तुमचं म्हणणं आहे। खरं तर ही जी परंपरा आहे ती जोपासण्यासाठी लहानपणापासूनच सुरुवात झाली पाहिजे, आता हे महत्त्वाचं असं आहे की आता राज्यभरातले हे सगळे थिएटर मालक आलेले आहेत, थिएटर मालकाविषयी काय आपली भूमिका आहे, नेमकं तुमच्या अडचणी काय आहेत आणि थिएटर मालकाकडनं त्या सोडवल्या जातात की जाणीवपूर्वक त्या टाळल्या जातात? थिएटर मालकांचं काही नसतं हे, आमच्या पार्टी कलाकार वर्तात कसं असतात, ह्यांनी 50,000 जास्त दिले की ती मुलगी तिकडे जाते, जरा वाढणं झाली की तिकडे जाते, तर ही थांबवलं पाहिजे। ह्या मालकीने जे 1 वर्ष काढून दिल्यानंतर तू तिकडे यायच, हे मालकाचं काम आहे आणि मालकीने मी एकमेकीला समजून घेतलं पाहिजे की माझ्यातनं मुलगी तिचं 1 वर्ष तू काढ त्याच्यात, ही गुढेगुलब्याचा विषय आहे। पण हे मुलींचं काय होतं आहे, थोडं किरकिर झाली की इकडे जा तिकडे जा, तळ्यात मळ्यात होतं आहे, ही थांबवलं पाहिजे, हे आपल्या आपल्यातच थांबवलं पाहिजे, त्यात मालकाचा काही दोष नाही। तर आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मगाशी बोलताना अतिशय परखड भूमिका मांडली, काय वाटतं तुमची मुलंसुद्धा शिक्षण एका विशिष्ट नजरेनं पाहतोय, कसं बघताय ह्याच्यात? आम्हाला वाईट वाटते की आम्ही अगदी मनापासून परमेश्वराने दिलेले जो आहे मनोरंजनाची नोकरी हा मी स्वतः शोधून काढलेला शब्द, ज्या वेळेला की आपण रोज काय काम करतो याचा शोध स्वतः घेण्यासाठी, तर आम्ही मनोरंजन करतो आहे, तर हे करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडे चढ उतार असतातच, पण ह्याचा अर्थ आम्ही पूर्ण चुकीचे नाही आहेत। आज जे प्रत्येक वेळेला आमच्यावर शिंतोडे उडवले जातात हे सर्वप्रथम थांबावं। आमच्यातले कोलाटी समाज जर विचारला तर 95% सुशिक्षित झालेला समाज आहे, अगदी 5% अडाणी तो पण काही मजबुरीस्तव, मग त्या कारणामुळंच आम्ही स्वतः याच्यामध्ये कार्यरत आहोत। तर हे करत असताना आमची शासनाकडून एक विनंती आहे की आमच्या मुलांसाठी वसतिगृह मिळावे, जी मुलं हुशार आहेत ह्या कलाकारांच्या मुलांसाठी वेगळं आरक्षण ठेवलं जावं, वेगळं आरक्षणच डायरेक्ट ठेवलं जावं का, तर 30-35 नंतर आम्ही आज 5-5 किलो पायात घुंगरू बांधून नाचतो, तर ती जी आहे त्यावेळेला आम्हाला ती परत होत पण नाही, मग नंतर पैसे आणायचे कुठून? मुलं तर हुशार आहेत, 90-95% पुढे मुलं आहेत, मग त्या मुलांचं शिक्षण आम्ही करणार कुठून? तर पुण्यामध्ये पण आम्हाला त्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी काही जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी, आमच्या कलाकारांसाठी घरं उपलब्ध करून द्यावी आणि मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला सहकार्य करावं। आज जी आमची मीटिंग भरलेली आहे, आमच्या सर्व थिएटर मालक असतील, आमचे सर्व कलाकार असतील, ती यासाठीच ही मीटिंग भरलेली आहे। आमची शासनाकडून सर्व कलाकारांकडून माझी एक विनंती आहे की आमचं जे बोलणं आहे, आमचं दुःख आहे, की शासनापर्यंत नक्की पोहोचावं, हीच विनंती, धन्यवाद। आता डीजेचं अतिक्रमण होत आहे आणि आपली जी परंपरा आहे लावणीची, खास करून कला केंद्रातून खरं तर मोडणीम असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, हे लावणी जपण्याचं खरं काम ह्या कलाकारांनी केलेलं आहे, आता डीजेचं अतिक्रमण होत आहे, काय वाटतंय? नाही, आता आम्ही चौफुला कला केंद्रातून आले, अगदी डॉक्टर अशोक भाऊ जाधव, अगदी त्यांची अर्धांगिनी जे आमच्या जे स्त्री अख्खा वहिनी आहेत,
अगदी अर्धांगिनी असून नवऱ्याच्या सोबत उभ्या आहेत, आमच्या सर्व कलाकारांच्या सोबत उभ्या आहेत त्या, मोडणीम, सनसवाडी, चौफुला, आर्यभूषण, वेळा, बरेच बरेच कला म्हणजे जे कलाकार आहेत, जी कला केंद्र आहेत, हे कला केंद्र ऑलरेडी ही कला जपण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हे जपत असताना आता सध्या प्रत्येकजण व्यसनाधीन होतच असतो, मग काय झालं, नकळत नकळत आमचा कलाकार वर्ग आहे, जे वादक आहेत, व्यसनी थोडेसे झालेत. आणि मग ते काय होतं, वेळेत हजर होत नाहीत, मग येणाऱ्या लोकांची आम्हाला कंटिन्यू तक्रारीला फेस करावं लागतं. आणि मग त्यावेळेला काय होतं आहे की काय करायचं, प्रत्येक वेळेत काय करायचं, मग प्रत्येक वेळ बोलणं खावं लागतं आहे. ह्या मजबुरीस्तव हा डी जे चालू झालेला आहे. तर आमचे सर्व जे आता जी संघटना त्याच्यासाठीच भरलेली आहे आमची, की आम्ही याच्यामध्ये वैचारिक जी बैठक भरवली, आता आम्ही हा विचार करून आपल्याला हा प्रश्न कसा सोडवता येईल हीच आमची चर्चा चालू आहे. तर नक्की आमचा डी जे पण बंद होईल, आम्हाला सरकारनं मदत करावी, का तर हे चालवत असताना आम्हाला आर्थिक मानसिक बऱ्याच गोष्टीला आम्हाला फेस करावं लागतं, अगदी शारीरिकसुद्धा. आज आम्हाला कलाकारांना डॉक्टरकडे तरी दवाखान्यासाठी काय फॅसिलिटी अवेलेबल आहेत, काहीच नाही आहेत. म्हणजे आमचे शिक्षण, नोकरीचे, मुलांचे नोकरीचे प्रश्न, शारीरिकदृष्ट्याचे प्रश्न, हे कलाकार कोट्यात वेगळं आरक्षण आम्हाला मिळावं ही आमची विनंती आहे. बस डी जे तर आम्ही बंदच करणार आहे, पण आम्हाला हे बंद करत असताना सरकारचं पण सहकार्य व्हावं. आम्ही सगळे मिळून पण मार्ग काढतो आहे नक्की, पण आमच्याकडं चुकीचं काय चालत नाही हे अगदी छाती ठोकपणे ठामपणे आम्ही सांगू शकतो. बस कलाकार आम्ही चुकीचं काही करत नाही हे छाती ठोकपणे त्यांनी सांगितलेलं आहे. डी जे बद्दल, डी जे काय कलाकारांच्यासाठी येते, प्रेक्षकाच्यासाठीच आहेत. आता 50-50 लोक त्या ठिकाणी असले आणि तिथं वस्तात मास्तरच नसले तर ते प्रेक्षक जाणार ना, कलाकारांनी खायचं काय, कलाकारांनी खायचं काय, याकरता त्यांनी डी जे लावलेलं आहे. ते काय हौसेसाठी डी जे लाही, आता या थिएटरमध्ये 50 कलाकार आहेत आणि वस्तात मास्तरच नाही, 50 म्हणजे महिला आहेत, मग त्यांचं पोटपाणी कसं चालणार, याच्याकरता त्यांनी म्हणजे पर्याय म्हणून ते डी जे, पर्याय म्हणून डी जे. आणि पारंपरिक ही शिकलंच पाहिजे मुलीने, तरच ही पुढं कला टिकणार आहे. आणि ही जे डी जे आल्यामुळं ही कला बंद होणार आहे असं वाटत नाही तुम्हाला? होणार डी जे म्हणून तबल्यात आणि ढुलकीत आणि पिटीत हे जे फरक आहे, डी जेत फरक आहे, हे आसमानचा फरक आहे ना, तो जमीन आसमानचा फरक आहे, त्याच्यामुळं मुली शिकू शकत नाही डी जेमुळं. डी जेला गरज नाही, पायात घुंगर 5-5 किलोची बांधायची, नऊवारी साडी नेसायची, हे डी जेला गरज नाही. मग ही कलाकार, ही जी कला आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, ही कलाकारच सवय लावतात ना, प्रेक्षकांचा त्यात दोष नाही आहे. डी जेच्या बाबतीत प्रेक्षकांचा दोष नाही आहे, ही जे आहे ते सगळं कलाकार जगवण्यासाठी पर्याय म्हणून डी जे लावला जातो असं. मी उमा इस्लामपूरकर आहे. उमा इस्लामपूरकर यांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत आता वैशाली नगरकर असणार आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण नेमकं जाणून घेऊयात. आजच्या बैठकीमध्ये 2-3 मुद्द्यावरती प्रकर्षानं या ठिकाणी वादाचा सुद्धा मुद्दा तयार झाला होता, त्यामध्ये होतं डी जेची बंदी, दुसरी गोष्ट बिलो 18 गर्ल्स ज्या आहेत त्या नाचतात स्टेजवरती, त्यांनाही परमिशन नको आहे. आणि अशा बाबतीत ह्या 2-3 मुद्द्यावरती आज या ठिकाणी बरीचशी चर्चा आणि खलबतं झालेली आहेत. वैशाली नगरकर काळे यांचं काय मत आहे आपण जाणून घ्यावं, काय आपल्या भावना आहेत नक्की? माझ्या भावना आहे की ज्या 18 वर्षाच्या मुलींचा जे नियम आहे तो आम्हाला मान्य आहे, की बाबा 18 वर्षाच्या मुली नसल्या पाहिजे आतल्या. आणि डी जेचा जे आहे तो डी जे बंद झाला पाहिजे, जिथं कुठे कुठल्या कला केंद्रामध्ये डी जे चालू आहे तो बंद झाला पाहिजे, कारण आम्ही एवढ्या कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचले, आमचं एवढं नाव कमवले, आणि लोक आमच्याकडे येतात आणि डी जे आहे का म्हणून विचारतात, डी जे नाही म्हटलं की लोक निघून जातात. त्यामुळं आमच्याही पोटावरती पाय पडतो आहे, आमची उपासमार व्हायली, डी जे हा बंद झाला पाहिजे, आमचेही कलाकार जगू द्या, आम्हालाही जगू द्या, एवढेच माझ्या अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही पारंपरिक लावणी करता आणि आता त्याच्यामध्ये हा डी जेचा शिरकाव होतोय, आता डी जेमध्ये खास करून हे जे परंपरा जपणारे लावणी कलावंत आहेत ह्यांची उपासमार होते असं तुमचं म्हणणं आहे, मग डी जेवरती बंदी घालायला थिएटर मालक तयार आहेत का? काही थिएटर मालक तयार आहेत, काही नाही आहेत, काय काही त्यांच्याही अडचणी आहेत, त्यांनाही काही अडचणीतनं जावं लागलं, म्हणून ते त्यांच्या मताशी सहमत हे ठाम आहेत की आम्ही डी जे बंद करणार नाही, त्यांचंही मत आहे. मी त्यांना काही नाव ठेवत नाही किंवा त्यांना काही बोलत नाही, पण डी जे बंद झाला पाहिजे आणि पारंपरिक लावणी ही जपली पाहिजे. तर डी जे जर बंद नाही झाला तर ही जी परंपरा आहे ती बरखास्त होईल अशी एक भीती आहे. आणि दुसरीकडे जे आता आपण बघतोय म्हणजे महाराष्ट्रात जे धुमाकूळ घालते लावणी कलावंत, तसंच तशा पद्धतीचं स्वरूप येईल असं वाटतं, तशा पद्धतीचं स्वरूप येईल असं वाटतं. आणि काही वर्षामध्ये 5-10 वर्षामध्ये आपले कलाकेंद्र बंद पडतील अशी एक मनात भीती तयार झाली, किंवा अशी जर का परिस्थिती राहिली डी जेची आणि जे आता जे बाहेर धुमाकूळ चाललाय
तसं जर करायलं तर नक्कीच आपले कला केंद्र बंद पडतील लवकर. वीरेन कुलकर्णीसह मी रमेश शिरसट, मोडा निंबाळकर.